राजनी, याला राजनीच म्हणतात आमच्याकडे लग्नाच्या दिवशी ना राजनी 5 सुवासिनी किंवा 7 सुवासिनी पाणी आणून यामध्ये भरतात ही राजनी. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. चला आता सकाळची वेळ आहे, 10:15 वाजले आणि स्वयंपाक बनवते मी. तर हे बघा, मस्त गिलक्याची भाजी बनवणार आहे. एकदम असे कोवळे कोवळे गिलके मिस्टर शेतातून घेऊन आले, धुवून घेतले मी. आणि मला गिलक्याची भाजी खूप आवडते, तर मी कशी बनवणार आहे तुम्हाला दाखवते. योगिता पण आज लवकर आली. सकाळी सकाळी आमची लाडूची पण तयारी चालू आहे, लाडू बनवायचे ना. आणि मिस्टर पण काम करताय. मिस्टरांना मिरच्या निवडायला सांगितल्या. आम्हाला आहे ना बाहेर जायचं आहे, त्यामुळे सर्व काही लवकर आवरतोय. कुठे जाणार, कशासाठी जाणार, तर व्हिडिओ नक्की बघा, कारण लग्नाचीच तयारी शॉपिंग चालूच आहे आमची. मिस्टरांना राहुला कपडे घ्यायचे ना, त्यासाठी मग लवकर आवरून जाणार आहोत, तर व्हिडिओ बघत राहा. चला आता मी भाजी पोळ्या करून घेते. बरेच जण आता ह्या भाजीला आहे ना घोसाळी किंवा पडवळ म्हणत असतील, पण आमच्याकडे गिलकेच म्हणतात. आपण जशी वांगी कट करतो ना, तशीच मी गिलके ना कट करते. थोडेसे लांबट पीस कापून घेतले आणि त्याच्या 4 फोडी केल्या. अशा प्रकारे कापून घेतल्यानंतर त्यामध्ये मग मसाला तयार करून भरायचा आहे. तर आज खूप दिवसांनी तुम्हाला मी रेसिपी शेअर करते आहे. गिलक्याच्या भाजीसाठी वाटण तयार करायचं होतं. भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, त्यामध्येच लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं, खूप जास्त बारीक नाही पण कूट करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावल्यानंतर समजलं की लाईट गेलेली आहे, कारण आमच्याकडे आज शनिवार आहे ना, तर शनिवारी लोड शेडिंग असते, लाईट जात असते सकाळी 10 वाजेला. आता मिक्सरच्या भांड्यातून पुन्हा एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं. मुसळीनेच आता ही सर्व काही बारीक करून घेणार. सकाळी सकाळी सर्वच कामांची घाईगडबड असते आणि त्यामध्ये लाईट गेल्यानंतर मग फार गोंधळ होतो, पण काहीतरी जुगाड करावाच लागतो. मुसळीने छान असं मस्त मी हे कुटून घेतलं सर्व काही वाटण. आता यामध्ये ना अगदी थोडंसं तेल टाकते आहे आणि हा मसाला आता गिलक्यांमध्ये भरायचा. जसे आपण वांगीमध्ये मसाला भरतो ना, अगदी त्याच प्रकारे ना हा अशा प्रकारे भरायचा. एकदम मस्त ही भाजी लागते, सुकी गिलक्याची घोसाळीची भाजी. नक्की करून बघा तुम्ही. आता शेगडीवरती पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल खूप जास्त टाकायचं नाही, कारण गिलक्याच्या भाजीला आहे ना खूप कमी तेल लागतं. त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी टाकली आणि बारीक कापलेला लसूण टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आणि जी आपण गिलकी भरलेली ना ती यामध्ये टाकायची. तर पटकन ही भाजी होते, 5-1 मिनटामध्ये शिजते. फक्त वाफेवर होऊ द्यायची आणि थोडासा पाण्याचा हपका मारायचा ह्या भाजीवरती, म्हणजे भाजी मस्त शिजते. मी गिलक्याची भाजी ना वाफेवर ठेवली आणि वॉशिंग मशीनमधले कपडे काढायला गेली, तोपर्यंत गिलक्याची भाजी ना थोडीशी जळाली होती. तुम्हाला नंतर दाखवते मी. दुसऱ्या शेगडीवरती वांगे बटाट्याची भाजी करते. मिस्टरांना थोडीशी ग्रेव्हीची पातळ भाजी लागते, तर वांगे आणि बटाटे मसालेमध्ये छान परतले. थोडंसं पाणी टाकलं, त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि जे वाटण मी तयार केलेलं होतं ना तीळ आणि शेंगदाण्याचं, तेच मी यामध्ये थोडंसं टाकलं, म्हणजे थोडी भाजी ना थिक व्हावी. आता 5-10 मिनटं आहे ना वांग्याची भाजीवरती झाकण ठेवून ही भाजी पण शिजू द्यायची. दोन्ही भाज्या मी शेगडीवरती ठेवल्या आणि आल्यानंतर बघितली तर गिलक्याची भाजी ना थोडीशी खालून जळालेली होती, लागलेली होती. पण मग मी थोडीशी वरची काढून घेतली. वांगे बटाट्याची भाजी पण मस्त झालेली होती. मिस्टरांना जेवायला दिलं आणि माझ्यासाठी पण ताट तयार केलं. आता स्वयंपाक झालेला आहे, जेवण करून घेते. मिस्टर पण जेवण करताय आणि राहुल बाहेर गेला आहे, तो आल्यावर तो पण जेवण करेल. कोण आहे? साईला नाही घ्यायचंय आणि अंशुला पण नाही घ्यायचं, दोघींना पण घरी ठेवा बर का ग, घर सांभाळ. बाय बाय कर, बाय बाय, हाय म्हणा, हाय कर ना तिला. आता मी माहेरी आली, हाय म्हणा, हाय. आम्ही सर्वजण चाललोय आता नाशिकला कपडे खरेदी करण्यासाठी. चॉकलेट खाते मी, शिवने मला चॉकलेट दिलं ना. हाय राहुल पण येतोय आमच्या सोबत. मागे मस्त वेळ केला आहे सांगत सर्वांना बसण्यासाठी. अर्चना आवडते, बहीण पण आली आहे आपला का संध्या. प्रियंका हे आवरलं का ग, का बरं बसलंय का मग. किती थंडी वाजते ना, पूजाचं लग्न कसं काय होईल. मला पण ब्लँकेट घ्यायचे सगळ्यांनी लॉन्स मध्ये.
तुला पण यायचं. कांद्याचं रोप मस्त झालं ग. कांदे लावायचे कुठं लावशील आता हे रोप? ये हात नका लावू, मुंबईला पाठवायचे. मुंबईला पाठवायचे घेतलं ना मी वावात. कांद्याचं रोप मुंबईला पाठवायचंय सागर. अर्चना झाली का तयारी? मी का मग ए चला ग चला पटापट. मला तर खूप थंडी वाजली ना, मग स्टॉल घेतलाय पांघरून. आम्ही सर्व बहीण भाऊ आता चाललोय नाशिकला शॉपिंग करण्यासाठी. पूजाचं लग्न आणि प्रत्येकाला काही ना काही घ्यायचं आहे, त्यामुळे मग सर्वजण एकत्रच चाललोय. सर्वजण एकत्र असल्यानंतर खूप मजा येते. आत्तू आली, आत्तू शिवची आत्तू आली. मग तुझे कोणते आत्तू आहे? मग जय आत्तू, अरुण आत्तू तुझे आणि अंशूची संध्या आतून मी ना पाहिलं ना शिवने आत्तू वाटून घेतलेलं आहे. अंशूची आत्तू मी आणि संध्या आत्तू. हाताने वडा ना संध्या मावशीने घेतला बसून. बाहेर राहशील बर का संध्या? पाय बाहेर राहील बघा. जोरात लावा बसा. गंगेवरती बऱ्याच ठिकाणी छान छान मस्त वस्तू होत्या. इथे आलेला आहे ना स्टार्टिंगलाच मला मातीची मडकी भांडी सर्व काही दिसली. तर आम्ही सर्वजण मग थांबलो इथेच आणि सागरदादा गाडी पार्किंग करण्यासाठी पुढे निघून गेला. आता या ठिकाणी तुम्हाला दाखवते खूप मस्त मस्त वस्तू होत्या ज्या आपण रुखवतमध्ये पण ठेवू शकतो आणि लग्नामध्ये पण लागतात ना, राजणी किंवा मातीची जी काही चूल वगैरे असतात जातं, खूप साऱ्या वस्तू इथे होत्या. तर आम्ही सर्व काही बघितल्या आणि मला ही खूप आवडली राजणी, म्हणून मग आम्ही ही बघत होतो. मोठ्या बहिणीला पण आवडली लाल रंगाची, तर मग आम्ही ती घेतली. त्यावरती छान मस्त नक्षीकाम केलेलं होतं, डायमंड आणि कुंदन वगैरे लावलेले होते, म्हणजे दिसायला पण भारी दिसते ना. आणि लग्नामध्ये राजणी लागते तर मग आम्ही घेतली लाल रंगाची. 250 रुपयाला सांगितली त्यांनी, तर ही माझ्या हातामध्ये आहे ना तीच मग मी घेतली. लग्नामध्ये ठेवण्यासाठी माटली आता आम्ही गंगेवर आलेलो आहे. गाडी पार्किंग जरा लांब केलेली होती सागर भाऊने, त्यामुळे मग आम्हाला पायी पायी जावं लागलं. गंगेवर मोठा मारुती पण आहे. ज्यावेळेस नदीला पूर येतो ना गंगेला, त्यावेळेस हा मारुती पूर्ण पाण्यामध्ये असतो. मी आणि माझ्याबरोबर संध्या होती, तर आम्ही दोघी कानडी लेनमध्ये चाललो आहे. तर रस्त्यामध्ये आम्हाला एक ताई भेटल्या, आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्याच होत्या. तर त्यांनी मला ओळखलं आणि मला हे शॉप दाखवून दिलं. त्यांच्याशी माझं बोलणं झालं पण व्हिडिओ काढायची मी विसरली. तर त्या बोलल्या की इथे छान छान वस्तू मिळतात, म्हणून मग संध्या आणि मी आता आम्ही दोघी पण आतमध्ये जातोय. शॉप छोटंच होतं पण होलसेलमध्ये इथे सर्व काही वस्तू मिळतात, रुखवतच्या आणि माळा वगैरे तोरणं सर्व काही इथं आहे. खूप सामानांची गर्दी गर्दी दिसते शॉपमध्ये. बऱ्याच वस्तू इथून मी खरेदी केल्या, सर्व काही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते मी. मार्केटमध्ये आल्यानंतर संध्या माझ्यासोबत होती, अरुणाका प्रियंका अर्चना त्या दुसऱ्या शॉपमध्ये होत्या, कारण सईसाठी अंशूसाठी त्यांना ड्रेस बघायचे होते. तर मी पैसे त्यांच्याकडे देऊन टाकलेले होते दोघींच्या पण कपड्यांसाठी, कारण आमच्याकडे ना खूप कमी वेळ होता. फक्त 1-2 तासामध्येच आम्हाला सर्व काही शॉपिंग करून आहे ना पुन्हा पार्किंगकडे जायचं होतं, कारण सागर भाऊ मिस्टर राहुल तिघे पण गाडीमध्येच बसलेले होते, त्यांना कपडे घ्यायचे होते. त्यामुळे मग आम्ही पटापट आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. या शॉपमध्ये बऱ्याच वस्तू मला मिळाल्या, बारीक सारीक ज्या असतात त्या डेकोरेशनला लागतात त्या. एंगेजमेंट रिंग ठेवण्यासाठी मस्त आहे ना. आम्ही सर्वांनी शॉपिंग केली, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. त्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर गाडीकडे आलो, कारण कपडे पण खरेदी करायचे होते मिस्टरांचे, राहुलचे, सागर भाऊचे. त्यानंतर मग राव टेक्सटाईल्समध्ये चाललो आहे आम्ही. तर हे राव कलेक्शन आहे ना महामार्गाकडे जातो ना त्याच ठिकाणी आहे. पूजाचं हॉस्पिटल पण जवळच होतं, ती पण येणार होती. आणि शॉपमध्ये आल्यानंतर सईची अंशूची मस्ती चालूच होती दोघींची.
आम्ही सर्वजण कपडे बघत होतो, कारण राहुलसाठी पण शेरवानी घ्यायची होती, मिस्टरांना पण ब्लेझरचा कपडा बघायचा होता. तर हे शॉप खूप मोठं आहे, इथे ना सर्व काही होलसेलमध्ये कपडे मिळतात आणि कापड घेऊन ना ते ज्या फिटिंगमध्ये मापामध्ये पाहिजे ना तसं ते शिवून देतात, जसं आपल्याला पाहिजे तसं. आणि इथे ना परवडतं, कारण आहे ना आपण जे ब्लेझर 4-5 हजाराला घेऊ ना ते इथे शिवून आपल्याला 2.5-3 मध्येच पडतं. तर मिस्टरांना आम्ही ना ब्लेझरचा कपडा बघत होतो, हा प्लेनमध्ये बघितला मी, पण हा काही मला एवढा आवडला नाही, थोडा डिझाईन वगैरे पाहिजे होती ब्लेझरवरती. त्यानंतर दुसरा बघितला तर तो आवडला, मग आम्ही तोच चॉईस केला. तो कोणता तुम्हाला दाखवेल मी, कारण हे फक्त ट्रायल म्हणून टाकताय अंगावरती, हे नाही घेतले. हा पण एक कलर मला आवडला, थोडासा असा ग्रे कलर होता, पण जो घेतला ना तो त्यांच्याकडे दिला आम्ही. आणि मिस्टरांच्या मापावरती ब्लेझर शिवून घ्यायचं होतं, माप वगैरे तिथे दिलं. आता ड्रेस येणार 10 तारखेला मिळणार होता. पूजा पण आली होती गाडीकडे, रिक्षानेच आली होती. सर्वजण गाडीत बसून गप्पा गोष्टी करताय. आता डायरेक्ट घरी जायचं होतं. इथून निघायला आम्हाला रात्रीचे 8:30 वाजले होते. घरी पोहोचायला 9:30-10 वाजणार होते. आईचे सारखे कॉल येत होते, तुम्हाला काय स्वयंपाक बनवून ठेवू. आम्ही तिला बोललो की काहीच बनवू नको, आम्ही आल्यानंतर बनवू. पण माझ्या 2 मावशी आलेल्या होत्या ना दुपारपासून, तर त्यांनी सर्व स्वयंपाक बनवून ठेवला. वरून भांडे वगैरे सर्व काही मावशी घासते. अर्चना तिला बोलते की मावशी राहू द्या. ही पण माझी मावशी आहे, दोघी मावशीने स्वयंपाक केला. आईची तब्येत बरी नसताना पण आई बोलत होती की मी तुमचा स्वयंपाक बनवते, पण मावशींनीच सर्व काही केलं. आम्ही आल्यानंतर आम्हाला खरंच खूप भारी वाटलं, आज मावशींच्या हातचं जेवण आम्हाला भेटणार होतं. माहेरी आल्यानंतर प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलीने 2 घास खाऊन जावं. आणि माहेरची चटणी भाकरीसुद्धा आपल्यासाठी खूप भारी असते, मावशी आईचंच रूप असते. मावशींनी खरंच खूप छान मस्त सर्व काही स्वयंपाक बनवून ठेवलेला होता. घरामध्ये ना सर्वजण एकमेकांशी बोलताय, त्यामुळे तुम्हाला व्हॉइस ओव्हर करूनच सांगते सर्व काही. अर्चनाने, प्रियंकाने, सैला, अंशुला खूप छान छान मस्त लेहंगे घेतले. आणि ज्या शॉपमध्ये आम्ही कपडे घ्यायला गेलो ना तिथे टी शर्ट खूप स्वस्त होते, 150 रुपयाला एक पण खूप छान मस्त कपडा होता. ते पण आम्ही सर्वांनी घेतले, राहुलसाठी, सौरभसाठी, सागरभाऊने पण घेतले आणि सईसाठी, अंशूसाठी छान हे मस्त साऊथ इंडियन प्रकारचे लेहंगे. कारण मी ना दोघींना पण सेमच घेणार होती, त्यामुळे अर्चनाने आणि प्रियंकाने त्यांच्या चॉईसनुसार लेहंगे घेतले. पण खूप भारी होते, मावशीला तर खूप आवडले. लग्नामध्ये असे लेहंगे खूप मस्त वाटतात ना, तर दोघी पण एकाच दिवशी वेअर करतील तेव्हा तुम्ही बघा, मेकअप वगैरे केल्यानंतर खूप भारी दिसतील मुली. अर्चनाने आणि प्रियंकाने, संध्याने, सर्वांनी हे साऊथ इंडियन प्रकारचे लेहंगे घेतलेले, मोठे पण घेतलेले त्यांनी. तुम्हाला मोठेवाले पण दाखवते मी आणि हा पण जवळून दाखवते. यावरची डिझाईन प्रिंट खूप छान आहे आणि कलर पण मस्त होता, कपडाही भारी आहे. याची प्राईज आहे ना 1200 रुपयाला एक, म्हणजे 2 घेतले दोन्ही मुलींसाठी. आणि मोठे पण घेतले लेहंगे यामध्ये. तर हा जो दिसतोय ना मोरपंखी कलरचा, हा संध्याने तिच्या मुलीसाठी घेतला, याची प्राईस 1400 रुपये. आता हे लेहंगे ज्या शॉपमधून घेतले ना तिथे मी काही नव्हती शूट करायला, कारण आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी शॉपिंग करत होतो, म्हणून मग मी तुम्हाला घरी आल्यानंतर दाखवते. आणि अर्चनाने हा ट्राय केला, म्हणजे असं लावून बघितला तर खूप भारी वाटत होता, तिने स्वतःला पण घेतलेला आहे, तुम्हाला तोही पुढे दाखवते. आता हे सर्व काही साऊथ इंडियन लेहंगे ना ते हळदीच्या दिवशीच वेअर करणार आहे. आणि प्रियंकाने पण हा कलर घेतलेला आहे, थोडासा असा लिंबू कलर आहे आणि त्यावरती ना ग्रीन कलरची हुडनी आणि ग्रीन कलरचे खाली काठ दिलेले आहे. तिला खूप आवडला हा, तर तिने हा तिच्या स्वतःसाठी घेतला, पण फिटिंग करून घेईल ती तिच्या साईजमध्ये. अर्चनाने सेम तसाच घेतलेला आहे. तर खूप छान भेटले त्यांना हे लेहंगे, सांगताना 2500 सांगितले होते, पण त्यांनी मग कमी जास्त करून 1400 घेतला. संध्याने हा मोठा दिवा घेतला, 250 रुपये प्राईज आहे याची. हा पण कानडी लेनमधूनच घेतला, खूप मस्त होता. आणि सर्व काही वस्तू मावशीला दाखवल्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग झोपून घेतलं. आता मस्त सकाळ झालेली होती, सकाळी सकाळी आमचा चहापाणी झाला आणि पनीर लावायचं होतं, कारण 2 दिवसाचं दूध घरामध्ये शिल्लक होतं 2 लिटर. त्यामध्ये मी ना 1/4 चमचा सायट्रिक ॲसिड पाण्यामध्ये विरघळून टाकलं. ते टाकल्या लगेच दूध फाटतं आणि यावरती आता थंड पाणी टाकते, म्हणजे सायट्रिक ॲसिडचा आंबटपणा निघून जावा. सर्व काही व्यवस्थित आता पाणी काढून टाकायचं, त्यातलं पिळून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची. खूप छान मस्त पनीर तयार होतं घरच्या घरी.
हाय सर्वांना सुप्रभात. मस्त सकाळ झालेली आहे, व्हिडिओलाही सुरुवात झाली, चहा पाणी झाला, घरातली साफसफाई झाली आणि पनीर लावून ठेवलेलं आहे. मी स्वयंपाक पण बनवायचा आहे, पण त्याआधी ना मी काल काय काय शॉपिंग केली तुम्हाला सर्व दाखवते. बऱ्याच ताईना बघायचं असेल ना मी काय आणलेलं आहे. आम्ही काल दिवसभर नाशिकला फिरलो आणि दमलो पण होतो, रात्री आल्यानंतर लगेच झोपून घेतलं कारण खूप जास्त थंडी पण वाजत होती रात्री. मग म्हटलं चला सकाळी उठून तुम्हाला सर्व काही दाखवू. तर चला सुरुवात करते राजणीपासून. काल आम्ही राजणी घेतली जी आपल्याला लग्नामध्ये लागतेच लग्नाच्या दिवशी. त्याआधी ना तुम्हाला हा कलश दाखवते. इथे ना मॉलचं काम चालू आहे त्यामुळे अधून मधून थोडा आवाज येणार आहे, तर तिकडे लक्ष काही देऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. तर हा कलश आहे ना खूप छान मिळाला आम्हाला आणि खूप छान मस्त त्याला डेकोरेट केलेलं आहे. हे बघा थोडासा जवळून दाखवते. हे जे नारळ आहे ना हे पण मातीचं बनवलेलं आहे. हे नारळ असं थोडस छान मस्त त्याने कलरिंग केलेलं आहे, त्यावरती काही डायमंड वगैरे लावलेले आहे. आणि हा कलश सोनेरी रंगामध्ये घेतला मी, तर खूप छान वाटतं ना दिसत असेल तुम्हाला, जवळून दाखवते. हा मी ना हळदीच्या दिवशी डेकोरेशन करायला ठेवायला घेतलेला आहे. खूप छान मस्त डेकोरेशन करणार आहे आम्ही हळदीच्या दिवशी, तर त्यावेळेस तुम्हाला दाखवेल मी. हा मला पडला म्हणजे भेटला 150 रुपयाला, सांगताना त्यांनी 200 सांगितले पण 50 कमी केले. नारळ 50 आणि खालचा कलश आहे ना 100. तर हे ना गंगेवरच मिळालं मला कारण तिथे आपण जेव्हा गंगेवर जातो ना जिथून रस्ता स्टार्ट होतो त्याच ठिकाणी याचे शॉप आहे. तिथे चूल माठ मातीची मडके पाणी भरण्यासाठी मिळतात ना, ते सर्व काही होतं. चूल बऱ्याच होत्या तिथे, पण म्हटलं सिन्नरमधूनच घेऊ. तर मला हे खूप आवडलं कारण हे सिन्नरमध्ये मला एवढं छान नसतं मिळालं, आणि मिळालं असतं तर जरा महाग मिळालं असतं, मग आम्ही घेतलं. आणि खूप भारी आहे ना कलश, मला खूप आवडला हा कलश. त्यासोबत हे राजणीवरती मिळालेलं आहे, हे पण मी घेतलं. हे पण छान मस्त असं छान डेकोरेट केलेलं आहे त्यांनी. हे 50 रुपयाचं ही राजणी, याला राजणीच म्हणतात आमच्याकडे. लग्नाच्या दिवशी ना राजणी 5 सुवासिनी किंवा 7 सुवासिनी पाणी आणून यामध्ये भरतात. ही राजणी, राजणी म्हणजे दिव्याचं रूप असतं. तर ही आपल्या मांडवाच्या बाहेर ठेवतात आणि त्याला आहे ना इथे एक कपडा बांधतात, त्यामध्ये पैसा सुपारी हळकून सर्व काही असतं. तर ते सर्व काही आम्ही करू ना तेव्हा तुम्हाला दाखवू. आणि उखाणे घेतात राजणी भरल्यानंतर, तो कार्यक्रम पण खूप छान असतो. तर नक्कीच तुम्हाला सर्व काही शेअर करेल. आणि ही खूप छान मस्त आहे, तर वजनाला पण अशी जड आहे आणि खूप मस्त कलरिंग आणि डेकोरेशन केलेलं आहे हिच्यावरती. हे बघा दिसत असेल तुम्हाला. हा आणि हिची प्राइस आहे 200 रुपये. इथे मला सिंगरमध्ये सांगितलं होतं 350-350 रुपये, पण एवढं काम नव्हतं तिच्यावरती, थोडीशी साधी होती. मी दाखवली होती तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये ना, पण ही मला जास्त आवडली मग मी ही घेतली. आणि आम्ही 5 सुवासिनी होतो घ्यायला कारण आमच्याकडे राजणी जेव्हा घेतात तेव्हा 5 सुवासिनी लागतात. तर मी अर्चना मोठी बहीण अरुणाका संध्या आणि प्रियंका आम्ही 5 जणी होतो. मग घेऊन टाकली राजणी तिथे नाशिकला गंगेवरती, हे पण तिथूनच घेतलं. आता तुम्हाला नवरी नवरदेव दाखवते. खरं तर मला जसे पाहिजे तसे काही मिळाले नाही कारण पूर्ण कानडी लेन मी बघितली. नाशिकमध्ये प्रत्येक शॉपमध्ये मी विचारत होते पण मला बाहुल्यांचे जे नवरी नवरदेव असतात ना कापडी ते काही मिळाले नाही. शेवटी जे मिळाले ते मी आणले. तर हे नवरी नवरदेव मी आणले, मला आहे ना बाहुल्यांच्या शॉपमध्येच हे मिळाले. म्हटलं चला नवरी नवरदेव तर नाही पण हे बाहुले मिळाले, पण त्यांना असे थोडेसे कपडे वगैरे घातलेले नवरी नवरदेव वाटतात. पण अजून यांना मी ना छान मस्त कपडे करून घेणार आहे आणि नवरदेवला फेटा पण आणणार आहे, मंडवळ्या पण बनवणार आहे, म्हणजे ते जरा बरे वाटतील नवरे नवरदेव आपली पूजा आणि आपले होणारे जावई. तर यांचा मी विधी मंडप थोडासा म्हणजे करणार आहे, डेकोरेशन करणार आहे. तुम्हाला मी ते दाखवेल कसा करेल, त्यामुळे मग मला हे घ्यायचं होतं असे नवरे नवरदेव भेटले मला. आणि ऑनलाईन ऑर्डर करायचे होते पण ते उशिराच आले असते, मग त्यावेळेस मला वेळ नसता भेटला म्हणून मग मी हेच घेतले. हे स्वस्त पडले मला 300 रुपयाला. म्हटलं चला स्वस्तात मस्त यांना अजून छान मस्त डेकोरेशन डेकोरेट करू. त्यानंतर ह्या माळा, लग्नामध्ये बऱ्याच माळा लागतात ना, तर ह्या 100 च्या 5 ऑरेंज आणि पिवळ्या रंगाच्या आणल्या मी. आणि
बाकीचं रुखवत करायचं होतं ना, तर मला सप्तपदीचे फक्त पावलं लागत होते, हे फक्त पावलं लागत होते सुटते, पण ते काही मिळाले नाही. शेवटी मग मी हेच घेतलं 60 रुपयाचं. तर हे पावलं मी काढून घेणार यावरतून आणि सप्तपदी सेपरेट छान मस्त बनवणार आहे. जेव्हा बनवेल तेव्हा दाखवेल तुम्हाला. त्यानंतर काही वस्तू घेतल्या मी छोट्या छोट्या. ही सायकल तर इतकी आवडली ना मला, खूप भारी आहे ना, खूप मस्त आहे. 100 रुपयाची ही पण मी नाशिकलाच घेतली आहे, कानडी लाईन मध्येच घेतली आहे. खूप छान होत्या ह्या, आणि यामध्ये अशी फुलं भरून टोपली आहे ना, म्हणजे ही बास्केट म्हणतो आपण, यामध्ये आहे ना फुलं भरून ठेवली ना, खूप भारी वाटतील. किंवा मग काही पण वस्तू ठेवू शकतो. ही पण मी डेकोरेशनलाच ठेवणार आहे. हा वॉलपेपर आणलेला आहे यामध्ये, वेलवेट वॉलपेपर आणि गोल्डन सिल्वर कलरचा आणलेला आहे. तो मला लागणार आहे ना कार्डशीट. ही रिंग आणलेली आहे मी, मला हळदीची प्लेट बनवायची ना त्यामुळे आणली आहे. तर ह्या बघा, एकच एक पण यामध्ये दोन अशा निघत आहे, म्हणजे दोन आपल्याला यूज होतील कशाला पण. तर मी हे आणले आहे, तर याला फ्लावर वगैरे लावायला मी घेतलेले, फ्लावर पण आणले. तर ही रिंग मला 80 रुपयाला पडली. आणि ही प्लेट आहे ना एंगेजमेंट रिंग सेरेमनीला लागेल ना अंगठी ठेवण्यासाठी. तर पूजाचा हळदीचा कार्यक्रम आहे ना, तर त्याच्या आधी आम्ही तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवला आहे. म्हणजे छोटा कार्यक्रम आहे, फक्त पूजाविधी करायची आहे आणि रिंग घालणार आहे. तर त्यावेळेस ही प्लेट लागेल म्हणून मी घेतली 200 रुपयाची चेक. जास्त महाग नव्हती, घरीच तयार करणार होते मी, पण म्हटलं चला घेऊन टाकू, मस्त वाटते म्हणून. यामध्ये अंगठी ठेवू शकतो आणि वेलवेट लावलेले खाली त्याला. त्यानंतर हे सर्व काही फ्लावर गोंडे हे सर्व मी आणलेले आहे. हे पिवळ्या रंगाचे गोंडे आणलेले, थोडेसे ग्रीन कलरमध्ये आणले, आणि हे पण आणले हे फ्लावरचे रेड कलरमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे घेऊन आले मी, हे थोडेसे येलोमध्ये आणि हे. आणि यामध्ये ना सर्व काही हे साहित्य आहे, ही लेस आहे जी मला लागणार आहे, मोत्याची माळ, ही सोनेरी माळ, हे अर्धे मोती आहे, हे सुपारीसाठी आणलेले आहे मी. हळदी कुंकूचं हे फूल आहे ना, हे पण आणलेलं आहे. आणि हे सर्व काही हे मणी वगैरे चिटकवण्यासाठी, कापड चिटकवण्यासाठी लागणार आहे, हे पण घेऊन आले मी. आणि हे असे कुंदन आणले, हे पण सुपारीलाच आणलेलं आहे मी, सुपारी लावण्यासाठी. यामध्ये अजून बऱ्याच वस्तू नाही आहे, तर मी त्या घेऊन येईल. जे मला आठवत होतं ते मी पटापट घेतलं. आणि यात अजून बऱ्याच वस्तू नाही आहे, तर कापड वगैरे घ्यायचे आहे ना, त्या आणायची बाकी आहे. तर ते मला सिन्नरमध्ये पण मिळेल, नेटचा कपडा किंवा मग असं आपण गोल्डनमध्ये पिवळा असा कापड घेणार आहे प्लेटला लावण्यासाठी. तर म्हटलं इथूनच घेऊ, कारण खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी गोळा कराव्या लागतात डेकोरेशन करायचं म्हटलं तर. मग सिन्नरमध्येच बघेल मी. आता चला सर्व काही तुम्हाला दाखवलं, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही शॉपिंगच करणार आहोत, तर तोही नक्की बघा. चला.